असतात. मराठी निसर्ग कवितेची परंपरा पाहत असताना आपल्याला स्पेशल विंटर स्कूल प्रोग्राममध्ये येंडी महाराजांची निसर्ग कविता ही पाहायची आहे. त्या अनुषंगानं मराठी कवितेमध्ये निसर्गाच्या बाबतीत ज्या ज्या काही जाणीवा व्यक्त करण्यात आल्या त्या या माध्यमातून मी आपल्यासमोर मांडतो आहे. महानरांचे निसर्ग कवितेमध्ये फार मोठं योगदान आहे आणि ते या दोन स्लाईडच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ठेवतो आहे. पर्यायानं मराठी कवितेमध्ये निसर्गाच्या ज्या जाणीवा आहेत या बालकवींनी खऱ्या अर्थानं प्रस्थापित केल्या. नागर देशपांडे असतील, गर ठोकळ असतील, बी बी बोरकर असतील, एन डी महानोर आणि आत्ताच्या आपल्या कवी इंद्रजित भालेराव यांच्यापर्यंत निसर्ग कवितेच्या माध्यमातून निसर्ग जाणीवा मराठी कवितेमध्ये व्यक्त झालेल्या आहेत. या जाणीवा व्यक्त होत असताना वृक्षवल्ली अमासोयरे वरचेरे या तुकारामांच्या अनुभूतीला अनुसरूनच मराठी कविता प्रसवली आहे आणि त्याच भावना अधोरेखित करत महानोरांची कवितासुद्धा आज आपल्यासमोर निसर्ग कवितेचं सुंदर चित्र रेखाटण्यात आज मग्न आहे. यानंतर महानोरांच्या दोनोळी या ठिकाणी मी सादर करतो. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य अशी ती फळाला जोंदळे अशी चांदणे लगडून जावे. एका परिपूर्ण निसर्ग कृतीचं पूर्णत्व काय असतं हे आपल्याला या महानोरांच्या कवितेतून दिसतं. पर्यायानं खऱ्या अर्थानं बालकवींचा जो काही निसर्ग परिसर आहे त्या निसर्ग परिसराला परिपूर्ण देण्याचं काम नादकाला मराठी कवितेमध्ये परिपूर्ण करतात. खऱ्या अर्थानं जर पाहिजे असेल तर या निसर्ग जाणीवा आपण अशा प्रकारे मराठीमध्ये अत्यंत प्रगल्भतेने व्यक्त झालेल्या आहेत. धन्यवाद.